22 जुलै रोजी आलेल्या पुरामुळे महाड शहराचं आणि महाडच्या बाजूच्या परिसराचं अत्यंत नुकसान झालेलं आहे. आणि ह्या पुरामुळे आपण बघत आहात तर जरी जीवितहानी झालेली नसली तरी अत्यंत नुकसान तिथे झालेलं आहे. सर्वत्र तळमजल्यावर पाणी जमा झाल्यामुळे तेथील दुकानाचं असेल घरांचं असेल खूप नुकसान झालेलं आहे. आणि आज रोजीपर्यंत तिथे लाईट नसल्यामुळे मोबाईलची व्यवस्थाही बंद पडली त्यामुळे मदतीला उशीर होतो आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने तिथे रोज ही मदत केली जात आहे. 4000 लोकांसाठीचे जेवण इथून आपण तिकडे नेत आहोत. त्याचबरोबर ज्या ज्या काही जीवनावश्यक वस्तू लागतील त्या सर्वांचा पुरवठा पनवेल च्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचबरोबर येत्या मंगळवारी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या ज्या काही पदाधिकारी आहेत पनवेल महानगरपालिकेचे नगरसेविका असतील सभापती असतील मग त्या मोनिकाताई असतील रुचिताताई मुंडे असतील हेमलताताई असतील त्याचबरोबर इथे नगरसेविका आम्ही सर्वांनी थोड्याफार प्रमाणामध्ये सर्वांनाच इथे मदतीचं आवाहन केलेलं आहे. आणि त्या सर्वांच्याकडनं जी जी काही मदत मिळेल मदत कपडे असतील महिलांसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतील सॅनिटरी नॅपकिन असतील ह्या सर्व वस्तू आम्ही गोळा करून तिथे आम्ही जाऊन पोहोचणार आहोत आणि त्यांना छोटासा एक मदतीचा हात आमच्यातर्फे आम्ही देणार आहोत. तरी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा इथे आव्हान आणि विनंती करते की आपणही सर्वांनी छोटा मोठा खाडीचा वाटा उचलून आपल्या कोकणामध्ये जिथे पूरग्रस्त महाड भाग झालेला आहे तिथे आपणही थोडीफार मदत करूया छोटासा मदतीचा हात देऊया आणि ज्या ज्या काही वस्तू जीवनावश्यक आहेत तिथे पाठवण्यासाठी आपणही आम्हाला मदत करा. नक्कीच आपण दिलेल्या वस्तू आम्ही योग्य त्या हातामध्ये पोहोचू. धन्यवाद.